दहावीनंतर शिक्षणाचे सर्व पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध। डिप्लोमा, इंजिनिअरिंग, ITI, ज्युनियर कॉलेज, तटकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट रोहार रायगड येथे। वर्ष 2020-21 साठी प्रवेश सुरू। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 8378897111 किंवा 8378897222 अथवा 9960088800। कोरोनाच्या संकट काळात थेलेसिमिया रुग्णांची परवड होऊ नये यासाठी जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने उरण तालुक्यातील गौठणे येथे विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। समर्पण ब्लड बँक मुंबई आणि डॉक्टर पल्लवी जाधव यांच्या विशेष सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष रुपेश पाटील, गौठणे विकास मंचचे सुनील वतर्क, गौठणे सरपंच प्रणिता म्हात्रे यांच्या हस्ते झाले। थेलेसिमिया रुग्णांना दर 7, 14 आणि 21 दिवसांनी रक्त द्यावे लागते। उरण तालुक्यात असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना रक्ताची गरज भासते। कोविड संकटात इतकी रक्तदान शिबिर होत नसल्यानं पुरेसे रक्त उपलब्ध होत नाही, त्यामुळे थेलेसिमिया रुग्णांच्या पालकांनी विशेष रक्तदान भरवले जावे अशी इच्छा आयोजकांकडे व्यक्त केली होती। त्याला प्रतिसाद देत जिव्हाळा फाउंडेशन आणि गौठणे विकास मंच यांनी या शिबिराचे आयोजन केले। या शिबिरात तब्बल 93 रक्तदात्यांनी रक्तदान केले। ग्रामीण भागात हा चांगला प्रतिसाद म्हणावा लागेल। जिव्हाळा फाउंडेशन, गौठणे विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। प्रत्येक रक्तदात्यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच कला क्रीडा साहित्य क्षेत्रात कार्य केलेल्या समाजातील विशेष व्यक्तिमत्वांना सन्मानित करण्यात आले। या कोविडच्या संकटामध्ये अनेक रुग्णांना रक्ताची गरज असते, विशेषतः थेलेसिमिया रुग्णांना 7, 14 किंवा 21 दिवसांनी रक्ताची गरज असते आणि ह्या कालावधीमध्ये त्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिव्हाळा फाउंडेशन आणि गौठणे विकास मंच यांनी संयुक्तरित्या विशेष अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं ठरवलं। आज या विशेष रक्तदान शिबिर जे आहे ते संपन्न झालं आहे आणि तब्बल 93 रक्तदात्यांनी या ठिकाणी या संपूर्ण आयोजनाला प्रतिसाद देण्यात त्यांनी रक्तदान केलेलं आहे। त्या सर्वांचा मनापासून आभार मानतो आहे कारण त्यांच्यामुळेच त्या ठिकाणी कोविडचे या ठिकाणचे जे काही थेलेसिमिया पेशंट आहेत त्यांना जीवनदान देण्याचं कार्य या माध्यमातून होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।